आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो उद्यापासून राज्यामध्ये जे अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तर काल चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शालेय शिक्षण खात्याच्या वतीने एक महत्वपूर्ण पत्र काढण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बैठकीची सूचना देण्यात आलेली आहे उद्या सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो की सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना यामध्ये बोलावण्यात आलेला आहे तसेच वित्त खात्याचे अधिकारी असतील किंवा शिक्षण खात्याचे सचिव आयुक्त जे काही या विषयाशी संबंधित असणारे अधिकारी असतील यांना देखील याकरिता निमंत्रण देण्यात आलेलं आहे यामध्ये पत्राचा विषय जे आहे आपण बघू शकतो की राज्यामध्ये शिक्षणाचे जे प्रश्न होते विविध ते मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आले होते आणि त्यावर शालेय शिक्षण मंत्री यांनी आश्वासन दिलं होतं की सदर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते बैठकीचे आयोजन करतील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आणि दोन नंबरचा मुद्दा यामध्ये आहे की अनुदानित मान तत्वावर मान्यता दिलेल्या शाळा व संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांचं अनुदान देऊन वेतन सुरू करण्यासंदर्भात हे देखील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे झालं होतं त्यामध्ये असे प्रकारचे मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी निर्देश दिले होते किंवा सूचना केल्या होत्या तर संदर्भ जे देण्यात आलेले आहेत तर शशिकांत गायकवाड जे शिक्षण मंत्री साहेबांचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे सहीने याचा पत्र देण्यात आलेला आहे आणि जे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत सत्यजित तांबे शिक्षक मतदारसंघाचे तर त्यांचं रेफरन्स देखील इथे जोडण्यात आलेला आहे आपण स्क्रीनवर बघू शकतो की हा जो पत्र आहे तो शिक्षण खात्याचे अवर सचिव यांच्या सहीने काढण्यात आलेला आहे बैठकी संदर्भातला त्यांनी सांगितलेलं आहे की, की। मान्य शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सात डिसेंबर रोजी विभागीय पुस्तक भंडार बालभारती नागपूर मित्रांनो उद्यापासून नागपूरला अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तर उद्याचा पहिला दिवस झाल्यानंतर जे हे विधानसभा विधान परिषद यामधील कामकाज संपल्यानंतर सदर बैठकीचे आयोजन उद्या जे हे करण्यात आलेले आहे तर नागपूरमध्ये सदर बैठक होणार आहे आणि त्यामध्ये जे आहे विविध संदर्भात विषयांची टिप्पणी आणि हे सर्व त्यांनी माहिती मागवलेली आहे तर उद्या नागपूरमध्ये होणारी ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे यामध्ये जे आहे आपण बघू शकतो की एक डिसेंबर रोजी जे आहे शिक्षण मंत्री महोदय यांचे जे विशेष कार्यकारी अधिकारी ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्यांचे ओ एस डी असतील तर त्यांस डीच्या सहीने हा पत्र त्यांनी मिटिंग संदर्भात काढला होता आणि यामध्ये त्यांनी प्रधान सचिव शिक्षण खात्याचे यांना काही सूचना केल्या होत्या तसेच यामध्ये सर्व निमंत्रणांची यादी देण्यात आलेली आहे ज्यांना निमंत्रण देण्यात आहे त्या सर्वांचे नावे आपण स्क्रीनवर बघू शकतो या सर्वांना बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे तसेच राज्यामध्ये जे दोन विषय आपण आता वरती बघितलेले आहेत तेच विषय ठेवण्यात आलेले आहे आणि सात डिसेंबर रोजी सदर विधानसभा व विधान परिषद यांचा कामकाज संपल्यानंतर या बैठकीचा उद्या नागपूरमध्ये बालभरतीमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर विधान परिषदेचे जे आमदार आहेत सत्यजित तांबे तर यांनी हे युवा आमदार आहेत तर त्यांनी आता पंधरा अकरा दोन हजार तेवीस रोजी पुन्हा शालेय शिक्षण मंत्री यांना जे दीपक केसरकर साहेब आहेत त्यांना बैठक लावण्यासंदर्भात पुन्हा लेटर लिहिला ले होता आणि त्या लेटरमध्ये मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्यांचे ओ एस डीला की याबाबत जे आहेत बैठकीसाठी नोटीस काढावी सर्व संबंधितांना यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे तर यामध्ये सत्यजित तांबे साहेबांनी त्यांच्या पत्रामध्ये ते सांगितलेलं आहे की यापूर्वी म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये जे आहेत वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सभागृहाच्या कामकाजामध्ये तारांकित प्रश्न क्रमांक एकोणीस हजार नऊशे आठ राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना अधिवेशन संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आत संपूर्ण दिवसभराची शिक्षण विभागाच्या प्रलंबित विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आहे सांगितलं होतं की बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सदर बैठकीमध्ये कोणते विषय घ्यावे याबाबत आपणास माझे कर्म जे पत्र होते म्हणजे अं सत्यजित तांबे साहेबांनी त्यांना पुन्हा पंधरा जुलै पंचवीस जुलै रोजी पत्र पाठवला होता त्यामध्ये सर्व विषय त्यांनी लिहून दिले होते टिप्पणी देखील त्याची दिली होती परंतु अद्याप सदर बैठक झालेली नाही पुन्हा एकदा त्याची परत मी तुम्हाला जे आहे पाठवत आहेत असे शिक्षक जे विधान परिषदेचे आमदार आहे तर त्यांनी त्यांचे सहीने हा पत्र काढून मान्य शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवला होता तर यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या सुरू होण्यापूर्वी सदर बैठक जे है लावण्यात यावी एक दिवसीय बैठक परंतु मित्रांनो उद्यापासून हे जे आहे सुरू झालेलं आहे अधिवेशन आपलं उद्यापासून सुरू होणार आहे तर मान्य शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आहे ही बैठक लावण्याचे आत्ता आदेश दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचा आणि जे प्रमुख यामध्ये विषय पहिलाच विषय तर तो, तो टी एन टी वन या विभागाशी संबंधित आहे म्हणजे शिक्षण खात्यामध्ये टी एन टी वनमध्ये हा मुद्दा आहे आणि राज्यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण पहिलाच मुद्दा त्यांनी इथे मांडलेला आहे या बैठकीसाठी जे उपस्थित राहणारे अधिकारी आहेत याकरिता शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव त्यानंतर वित्त खात्याचे सचिव मान्य शिक्षण खात्याचे उपसचिव आणि शिक्षण आयुक्त हे चारही अत्यंत महत्त्वाचे जे अधिकारी आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद भरती संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण पहिलाच मुद्दा त्यांचे अं बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे त्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत जे आहे विनानुदानित जागेवर शिक्षक भरती करताना पूर्ण वेतनाचा आदेश दिला जातो ते व्यवहार्य नसून कंत्राटी पद्धतीने आदेश देऊन ती सेवाग्रह धरण्याबाबतच्या धोरणामध्ये बदल करावा अशी त्यांची मागणी आहे त्यानंतर राज्यातील घोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्यांना अनुदानाचा पुढील टप्पा घोषित करण्यासंदर्भात देखील त्यांनी इथे त्यांच्या विषयामध्ये नमूद केलेलं आहे तसेच वीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या पत्रांवये एक महिन्याच्या आत त्रुटी पूर्तता करणाऱ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तुकड्या जे असतील तर त्यांना अतिरिक्त शाखा वीस टक्के पात्र घोषित करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा यामध्ये विषय होता तसेच मेडिकल वगैरे हे बिलांच्या संदर्भात एक सहावा नंबरचा मुद्दा आहे तसेच वाढीव जे पदावरील शिक्षकांना मंजुरी आहे ते एक विषय आहे त्यानंतर यामध्ये ग्रंथपाल पद संदर्भातला आठ नंबरचा विषय आहे त्यानंतर नऊ नंबरचा विषयामध्ये देखील आ, जे खाजगी शाळा आहेत तर त्यामधील व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक या पदासाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रताधारक शिक्षकेतर कर्मचाऱ्या सहाय्यक शिक्षक नियुक्ती पदोन्नती किंवा वेतनशिनी मिळण्याबाबत त्यांचा महत्त्वाचा नऊ नंबरचा विषय आहे तसेच दहा नंबरचा विषय विना अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर बदली करण्याबाबत शासन निर्णयाला दिलेली स्थगिती संदर्भात त्यांचा मुद्दा आहे त्यानंतर अकरा नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी जे वाद असलेले जे संस्था असतील तर त्यामध्ये शासन निर्णयामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जे वरिष्ठ व वेतन निवड श्रेणी असते तर त्याबाबतची माहिती त्यांनी काढलेली शुद्धीपत्रक काढण्याची मागणी केली आहे बारा नंबरच्या मुद्द्यामध्ये राज्यामध्ये जे शाळांमधील संच मान्यतेचे निकष आहेत ते बदल करण्यासंदर्भात त्यांची एक मागणी आहे तसे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक जे आहेत तर त्यांची चोवीस वर्षे सेवा जर झाली असेल तर त्यांना जे नेवट श्रीणी लागू करावी अशा तेरा नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांची मागणी आहे तसेच पंचवीस टक्के जे आर टी चे ऍडमिशन आहेत त्या संदर्भातलं त्यांचं शुल्क संदर्भातली चौदा नंबरची मागणी आहे त्यानंतर राज्यामध्ये केंद्र प्रमुख पदासाठी पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षा आहे त्याकरिता शैक्षणिक व व्यावसायिक आहारता पूर्ण करणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे एक ते आठ यांना संधी देण्या संदर्भात पंधरा नंबरची मागणी आहे त्यानंतर नाशिक विभागातील महापालिका किंवा नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांचे थकीत वेतन व त्यांची सेवानिवृत्ती वेतनासाठी अनुदान मिळण्यासंदर्भात त्यांची एक मागणी आहे त्यानंतर पुणे विभागातील मनपा नापा जे असतील म्हणजे नगरपालिका स्थापनेवरील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागील सहा महिन्यापासून पगार बंद असल्याने ते पुन्हा सुरू करण्यात यावे तसेच रय शिक्षण संस्थेतील कोर्ट निर्णयानुसार प्रलंबित शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याचा अठरा नंबरचा मुद्दा आहे त्यानंतर राज्यामध्ये जे अत्यंत महत्वाचा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे एकोणीस नंबरचा तर तो राज्यामध्ये जिल्हा परिषदांमध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण जे प्राथमिक शिक्षक आहेत गणित विज्ञान पदवीधर शिक्षक पदोन्नती दिल्यानंतर विज्ञान पदवी म्हणजे बी एस सी त्यांना आहारता धारण करण्यासाठी नियुक्ती त्यांची जेव्हा झाली असेल त्या दिवसापासून त्यांना पाच वर्षाची मुदत देण्याबाबत तसेच शासनाने प्राथमिक शाळांमध्ये गणित विज्ञान जे वि पदवीधर शिक्षक असतात तर पदवीधर शिक्षकमध्ये जे बाहेरून भरण्याचा जे निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द करून त्याऐवजी शिक्षकांनी बी एस सी पूर्ण केली आहे व ज्यांनी पदोन्नती स्वीकारलेली आहे अशा शिक्षकांचा पदवीधर शिक्षक म्हणून इथे विचार करण्यात यावा आणि त्यांना पदोन्नती देण्यात यावी अशी देखील त्यांची इथे मागणी आहे आणि वीस नंबरची आणि शेवटची त्यांची मागणी आहे तरते माद्देमिक, माद्देमिक, तर ते माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक पदाची कालबद्ध वेतन श्रेणी इतर जिल्ह्यांप्रमाणे त्यामध्ये समानता आणावी तर मित्रांनो असे एकूण वीस मुद्द्यांसंदर्भात अजून आहे यामध्ये वीस नंतर देखील यांनी अजून पत्रामध्ये काही मुद्दे जोडलेले आहे आश्वासित प्रगती योजना असेल यानंतर साथे वेतन आयोगासंदर्भात काही त्यांची मागणी आहेत तसेच सेवा ज्येष्ठता अधिसूचने संदर्भात जे आहे स्पष्ट मार्गदर्शन करण्यासंदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे त्यानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक वर्ग हे तुकडे जे आहेत त्यांचा टप्पा वाढवण्यासंदर्भात एक मागणी आहे त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात पंचवीस क्रमांकची त्यांची इथे मागणी आहे आणि एकूण पंचवीस मागण्यांचं त्यांनी जे पत्र आहे ते शिक्षण मंत्री महोदय यांना पाठवला होता परंतु यावर शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आश्वासन दिलं होतं की पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आपण जे आहे याची एक बैठक लावू आणि तर आता ही जी बैठक आहे ते दुसऱ्या अधिवेशन सुरू होताना आला आहे आणि आता ही बैठक लावली जात आहे आणि उद्या कामकाजाचा पहिला दिवस आहे आणि ते झाल्यानंतर ते संपल्यानंतर जय शिक्षण मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक नागपूरमध्ये उद्या आयोजित करण्यात आलेली आहे आणि याकरिता संबंधित सर्व जे अधिकारी असतील ते उपस्थित राहणार आहे आणि सर्व जे विधान परिषदेचे आमदार असतील शिक्षक पदवीधर आमदार असतील या दे सर्वांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे संबंधित विभागाचे सर्व अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे अशा प्रकारे मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण मीटिंग जे आहे उद्या आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये सर्वात आधी आणि पहिला मुद्दा आहे ते शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात त्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी पण आहेत तर अशा प्रकारे ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे उद्यापासून सुरू होणारे अधिवेशनामध्ये जे काही शिक्षक भरती व शिक्षण क्षेत्राशी संबंधित निर्णय असतील तर त्या संबंधीची माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून नक्कीच देण्याचे प्रयत्न करेन तर या बैठकीसंदर्भात जे काही उद्या निर्णय होईल तो देखील तुम्हाला आपण जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणे